नमस्कार मैत्रिणींनो, कुक विथ क्षमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सीताफळ रबडी कशी बनवायची आहे ते बघणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, पहिल्यांदाच बघत असाल, तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेली बेलसुद्धा दाबायला विसरू नका। म्हणजेच नवीन जो व्हिडिओ टाकला जाईल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिल्यांदा नक्की पोहोचेल। चला तर मग बघूया आज आपण सीताफळ रबडी कशी बनवायची आहे ते। सीताफळ रबडी बनवण्याकरता सुरुवातीला आपल्याला दोन सीताफळ घ्यायची आहेत। मिल्क पावडर, साखर, केशर, इलायची पूड, ड्रायफ्रूट्स आणि दूध। आता आपल्याला एक कढई ठेवायची आहे। आता आपण कढई ठेवलेली आहे आणि गॅस सुरू केलेला आहे। आता यामध्ये आपल्याला लगेचच दूध टाकायचं आहे आणि दूध टाकल्याबरोबर लगेचच मिल्क पावडर टाकायचं आहे, नाहीतर मिल्क पावडरचे गोळे होतील। म्हणून आपल्याला दूध थंड असतानाच मिल्क पावडर टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गरम दुधामध्ये टाकायचं नाही आहे। गरम दुधामध्ये जर मिल्क पावडर टाकलं तर गोळे होतात। हे बघा, आता लगेचच मिश्रण जे आहे ते व्यवस्थित प्लेन झालेलं आहे, गोळे झालेले नाही आहेत। नाहीतर मग गोळे झाले तर प्रॉब्लेम होईल। म्हणून आधीच दूध टाकल्याबरोबर लगेचच मिल्क पावडर टाकायचं आहे। आता बघा, उकळी आलेली आहे दुधाला आणि मिल्क पावडर टाकल्यामुळे दूध जे आहे ते घट्ट झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला दोन तीन केशरच्या कड्या टाकायच्या आहेत। आता याला अर्ध होईपर्यंत आपल्याला आटवून घ्यायचं आहे। कमी गॅसवर अर्ध होईपर्यंत आटवायचं आहे, फिरवत राहायचं आहे याला आणि काठाला जे लागलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे। आता आपल्याला दूध जे आहे ते अर्ध्यापेक्षा आटवून घ्यायचं आहे, जास्त अर्ध्यापेक्षा जास्त आटलेलं पाहिजे आहे। आता यामध्ये आपल्याला इलायची पूड टाकायची आहे आणि फिरवत राहायचं आहे आणि काठाला जे लागलेलं आहे ते काढायचं आहे। ते तसंच ठेवायचं नाही आहे, काढायचं आहे। आता आपलं दूध जे आहे ते अर्ध्यापेक्षा जास्त आटवून झालेलं आहे। पुन्हा याला थोडं घट्ट येऊ द्यायचं आहे। आपल्याला रबडी बनवायची आहे म्हणून घट्ट येऊ द्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे। साखर आपण आपल्या आवडीनुसार टाकायची आहे, कारण सीताफळ जे आहे ते गोड असल्यामुळे साखर आपण आपल्या आवडीनुसार टाकायची आहे। तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही जास्त गोड करू शकता। आता आपण काजू बदाम पिस्त्याचे काप टाकून घेतलेले आहेत आणि थोडे ठेवलेले आहेत। आता आपण सीताफळ जे आहे त्याचा गर काढून घ्यायचा आहे। यातील बिया काढायच्या आहेत आता आणि एका चाळणीमध्ये आपण काढून घ्यायच्या आहेत बिया आणि याचा गर काढायचा आहे। पूर्ण बिया काढून घ्यायच्या आहेत दोन्ही सीताफळ। आता आपण पूर्ण बिया काढून घेतलेल्या आहेत आणि आता याला या पद्धतीने गर काढून घ्यायचं आहे आणि यातील पूर्ण बिया बाहेर निघाल्या म्हणजे बिया बाहेर काढून घ्यायच्या आहेत चमच्याने। मग नंतर गर काढल्यानंतर आता या पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे आणि काढत जायचं आहे। बघा, आता बिया ज्या आहेत त्या वेगळ्या होत आहेत आणि वेगळ्या झाल्या की पूर्ण बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। या आता बिया काढून घ्यायच्या आहेत चमच्याने बाहेर आणि उरलेलं जे मिश्रण आहे सीताफळाचं ते आपल्याला बासुंदीमध्ये टाकून द्यायचं आहे। तसंच एका वाटीमध्ये काढून ठेवायचं आहे आणि नंतर हे बघा, आता आपण मिश्रण जे आहे ते सीताफळाचं गर जो आहे तो काढून घेतलेला आहे एका वाटीमध्ये। आता आपली रबडी तयार झालेली आहे। बघा, एवढी घट्ट झालेली आहे, आपल्याला एवढी घट्ट पाहिजे आहे। थंड झाल्यानंतर ती पुन्हा घट्ट येते। आता आपण हे जे सीताफळाचं मिश्रण टाकलेलं आहे ते पूर्ण रबडी जी आहे थंड झाल्याशिवाय टाकायची नाही आहे। आपल्याला पूर्ण रबडी थंड करून घ्यायची आहे आणि नंतरच आपल्याला यामध्ये सीताफळाचा गर टाकायचा आहे। आता आपली रबडी तयार झालेली आहे।
आता आपण एका वाट्यामध्ये काढून घ्यायची आहे, एका कुठल्याही भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आता, आणि उरलेले काजू बदाम पिस्त्याचे कप वरून टाकलेले आहेत। आता 2-3 केशरच्या काड्या वरून टाकायचे आहेत। आता ही आपली सीताफळ रबडी तयार झालेली आहे, खायला अतिशय चविष्ट अशी सीताफळ रबडी तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट्स करा, आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।